कलाकार कायमच अनेक विषयांवर आपली मतं मांडताना दिसतात. सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी एक केलेलं विधान. एका महिला पत्रकाराने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र आधी कुंकुलाव मगच तुझ्याशी बोलतो असं म्हणत महिला पत्रकाराला बोलण्यास त्यांनी नकार दिला आणि त्यांच्या या वक्तव्यावर सगळ्याच महिलांनी संताप व्यक्त केला. पण अभिनेत्री राधिका देशपांडेने तिचं मत यावर व्यक्त केलंय. स्वतःचा टिकली लावलेला फोटो पोस्ट करत राधिका म्हणाली, बिंदू मात्र असलेली ही इवलीशी टिकली सध्या हेडलाईन्सच्या मध्यभागी आहे. खरं तर ही फोरहेड म्हणजे कपाळाच्या मध्यभागी बघायला मिळते, अर्थातच स्त्रियांच्या. पण सध्या ती तिथून दिसेनाशी झाली आहे. कधीतरी दिसते, कधी पुसट, अधूनमधून दिसते, पण काहींनी ती दिसेनाशी व्हावी म्हणजे इतिहास जमा व्हावी असं चित्र रंगवणं सुरू केलंय. सध्या ही लाल, हिरव्या, भगव्या, गुलाबी, निळ्या अशा विविध रंगात उपलब्ध आहे. टिकलीचा आकार वेळ, स्थळ, काळ आणि वयोपरत्वे बदलत असतो. बाजारात किमान 130 करोड पेक्षा जास्त त्यांची संख्या असावी, नाही का? काहींना त्यामुळे प्रश्न पडला आहे की हिला आपण संपुष्टात कसं आणायचं. इतिहास जमा अनेक वस्त्र, शस्त्र, अस्त्र, आभूषण झाली. तसेच टिकल्या संपवूया म्हणून काही तग धरून आहेत. हिंदू राष्ट्र हे परिवर्तनशील आहे, मागचे धरून ठेवत नाही आणि नवीन पकडूनही ठेवत नाही. म्हणजे जीन्स पॅन्ट आहे पण त्यावर कुर्ती आहे, कुर्ती आहे पण त्यावर ओढणी नाही, ओढणी नसली तर स्टोल असतो, पण टिकली ती नाही आहे. का नाही आहे? अहा, ते विचारायचं नाही, कारण त्यांची उत्तरं एकतर समाधानकारक मिळत नाहीत किंवा अर्थशून्य, अर्धवट भासू शकतील. अगदी परिधान केलेल्या वेशभूषा आणि केशभूषेप्रमाणे बाई, बाली, बायको यांची वेगवेगळी मते टिकून राहतात. उत्तर साधारणतः अशी मिळतात, मला टिकली चांगली दिसत नाही, शेजारची पण आजकाल टिकली लावत नाही, ती सध्या इन फॅशन नाही. बॉलिवूड मध्ये तरी कुठे लावते ती नटी? टिकल्यांमध्ये चांगले ऑप्शन्स नाही. आपले नवरे कुठे लावतात आपल्या नावाचं काही? मग आपणच का लावायची? टिकल्या लावलेल्या बायका फारच बाळबोध आणि ग्रामीण दिसतात. टिकल्या लावलेल्या मुलींकडे मुलं बघत नाहीत. टिकली लावून आपण बावळट वाटतो. कशाला पाहिजे ही टिकली फिकली? छान मॉडर्न राहावं बाईने. खरं तर टिकली हा वादाचा, चर्चेचा विषय नसून लावण्याचा विषय आहे. टिकली ज्याला आवडते तिने ती लावावी. लावायचा आग्रह असावा, हरकत नसावी, जबरदस्ती नसावी, एवढं स्वातंत्र्य आपल्याला आहेच. राधिकाच्या या पोस्टवर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. तिच्या या पोस्टवर तुमचं काय म्हणणं आहे आणि संभाजी भिडे यांनी केलेलं हे वक्तव्य तुम्हाला योग्य वाटतं का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स.